आयोग तुमच्यासारखी संस्था पारदर्शक संस्था माझ्या या महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळं माझ्यासारखा सामान्य कुटुंबातला ऊसतोड कामगाराचा पोरगा सुद्धा डीवाय एस पी पदापर्यंत येऊ शकतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की नागपंचमीच्या काळात हा बारा दिवसाचा होता आणि म्हणून मग शिक्षकांनी अकरा जुलै ही माझी बर्थडे ठरवली म्हणजे मला सांगायचंय काय तर जन्मापासूनच आमच्या वाटेला अशा गोष्टी आलेल्या आणि मग पूर्ण बालपण हे उसाच्या फडात गेलं मी पण सातवी आठवीला असताना मग ट्रक ट्रक शिकून घेतली ट्रक शिकल्यानंतर मग मी पहिल्यांदा सहा टायर शिकलो दहा टायर शिकलो बारा टायर शिकलो आजही मी चौदा टायर गाडी चालवतो जेसीबी चालवतो ट्रॅक्टर चालवतो पण सर माझ्या ऊस तोड्या बापांनी मला फोनवर सांगितलं ते मला प्रेमाने भावड्या म्हणतात म्हणले भावड्या आतापर्यंत मी आमच्या आयुष्यामध्ये तीस पस्तीस वर्ष ऊस तोडलाय अजून पाच वर्ष तुझ्यासाठी ऊस तोडू पण तुला यायचंय तर लाल दिव्याच्या गाडीतच यायचंय माझा जो बाप ऊस तोड कामगार आहे तो माझ्यासाठी देव आहे आणि तोच माझ्यासाठी आदर्श आहे सर्वांना नमस्कार आज द युनिक अकॅडमीच्या अभिनंदन कार्यक्रमामध्ये उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री लक्ष्मीकांत देशमुख सर या अकॅडमीचे संचालक श्री तुकाराम जाधव सर त्यानंतर सर्व मान्यवर माझ्यापेक्षा वयाने मानाने सन्मानेने आणि कर्तृत्वाने मोठे असलेले सर्व थोरवंत मंडळींना सर्वप्रथम माझा साष्टांग दंडवत आज उपस्थित आपापल्या कष्टातून आपापल्या प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत एक डोळ्यामध्ये स्वप्न बघत महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये आणि देशाच्या प्रशासनामध्ये आपल्याला जाऊन काहीतरी आपल्या आईवडिलांचं आपल्या देशाचं आपल्या मातीचं ऋण फेडायचं आहे यासाठी धडपडत झगडत या यशापर्यंत आलेले सर्व माझे अधिकारी मित्रमंडळ त्यानंतर उद्याचं महाराष्ट्राचं आणि भारताचं भविष्य म्हणजे तुम्ही सर्व विद्यार्थी तुम्हा सर्वांना सर्वप्रथम माझा नमस्कार खरं तर वेळेअभावी मी आपल्याशी जास्त बोलणार नाही परंतु सर्वप्रथम मी माझे यशाचं श्रेय सर ज्या माझ्या आईवडिलांनी तीस पस्तीस वर्ष ऊस तोडून आपल्या हाडाचं कूट करून रक्ताचं पाणी करून मला शिकवलं आणि ऊसाच्या फड्यातून लाल दिव्याच्या गाडीपर्यंत आणलं त्या आईवडिलाचं हे सर्व श्रेय आहे या यशामध्ये सर्वाधिक वाटा हा माझ्या आईवडिलांचा आहे त्यामुळं हे सगळं श्रेय मी त्यांच्या चरणी अर्पण करतो त्यानंतर मी दोन व्यक्तींचं विशेष करून आभार मानेन त्याच्यामध्ये सर्वप्रथम ज्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेपासून ते माध्यमिक शाळेपासून ते महाविद्यालयापर्यंत ज्या शाळेनी आणि ज्या गुरुजनांनी मला घडवलं त्या गुरुजनांचा आणि त्या शाळेचा मी सर्वप्रथम आभार मानतो आणि दुसरं सर्वात विशेष आभार मी एका संस्थेचं मानू इच्छितो ती संस्था म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग ज्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामुळं सर एक ऊसतोड कामगाराचा पोरगा जो ऊसाच्या मोळ्या बांधण्याऐवजी किंवा ऊसाची गाडी भरण्याऐवजी आज लाल दिव्याच्या गाडीपर्यंत आला आहे याचं सर्व श्रेय हे नक्कीच त्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगालासुद्धा दिलं पाहिजे म्हणून मी त्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सुद्धा खूप खूप आभार मानतो की आयोग तुमच्यासारखी संस्था पारदर्शक संस्था माझ्या या महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळं माझ्यासारखा सामान्य कुटुंबातला ऊसतोड कामगाराचा पोरगा सुद्धा डी पदापर्यंत येऊ शकतो आणि त्याचा सत्कार माननीय मुख्यमंत्र्यांपासून तीन गड नितीन गडकरी केंद्रीय मंत्र्यांपासून पालकमंत्र्यांपासून खासदार आमदारांपासून क्लास वन क्लास टू सर्वांच्या हस्ते जर होऊ शकतो तर याच्यामध्ये त्या आयोगाची सुद्धा भूमिका महत्वाची आहे त्यामुळं मी खास करून वेळ घेऊन त्यांचे आभार मानतो खरं तर पाहायला गेलं सर आत्ताच माझा अकरा जु जुलैला बड्डे झाला हे सांगायचं कारण म्हणजे पार्श्वभूमी सांगताना जर जन्मापासून सांगायची झाली तर माझा जन्म हा पाचटातला आणि मी बड्डेच्या दिवशीही सांगितलं की अकरा जुलै हा माझी बर्थडेट काय कुठल्या ब्राह्मणांकडून कुंडलीवर लिहून घेऊन किंवा लिखित स्वरूपाची नव्हती तर ज्यावेळी मला सहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर माझी आई जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये गेली की आता तुला शाळेमध्ये घालायचं आहे मग सरांनी विचारलं की याची डेट ऑफ बर्थ कुठं आहे याची कुंडली कुठे त्यावेळेस आई म्हटली आम्ही काही लिहून ठेवलेलं नाहीये कारण आम्ही उस्तोड कामगार आमचं शिक्षण नाहीये त्यावेळी मग शिक्ष आई शिक्षकांनी विचारलं की नेमका हा जन्मलाय कधी त्यावेळेस त्यांनी सांगितलं की नागपंचमीच्या काळात हा बारा दिवसाचा होता आणि म्हणून मग शिक्षकांनी अकरा जुलै ही माझी बर्थडे ठरवली म्हणजे मला सांगायचं आहे काय तर जन्मापासूनच आमच्या वाट्याला अशा गोष्टी आलेल्या आणि मग पूर्ण बालपण हे उसाच्या फडात गेलं आई वडिलांनी माझे वडील पायाने अपंग परंतु काबाड कष्ट करून मला कधीही जाणीव झाली नाही की माझे आई वडील ऊसतोडत आहेत माझ्या शाळेच्या खर्चापासून माझी फीस असेल माझी वया पुस्तक असेल त्यांनी त्यांचं तेन काबाड कष्ट करून मला शिकवलं त्याच्यानंतर मग हळूहळू जसं प्राथमिक शिक्षण विद्यालयीन शिक्षण झालं आमच्याकडे सर जो शिकतच नाही तो तोडायला जातो माझं मूळ गाव बीड जिल्ह्यातील सर उस्मानाबादल्या उस्मानाबादचे आहेत त्यामुळं त्यांना माहिती आहे इथं बरेच जण बसलेले बीडचे आणि मराठवाड्यातलेही असतील त्यामुळं जो काहीच शिकत नाही तो उचतोडायला जातो जो थोडाफार सातवी आठवी शिकतो तो ट्रक ड्रायव्हर होतो आणि जो अजून थोडा शिकतो तो पोलीस होतो आणि त्याच्यानंतर आर्मीमध्ये जातो याच्या पलीकडे आमच्याकडे थोडीशी कंडिशन वाईट असल्यामुळं मी पण सातवी आठवीला असताना मग ट्रक ट्रक शिकून घेतली ट्रक शिकल्यानंतर मग मी पहिल्यांदा सहा टायर शिकलो दहा टायर शिकलो बारा टायर शिकलो आजही मी चौदा टायर गाडी चालवतो जेसीबी चालवतो ट्रॅक्टर चालवतो त्याच्यानंतर शेतीमध्ये मी आऊ थांबतो नांगर धरतो खुरपणी करतो पाहिजे ते करतो सांगायचा उद्देश एवढाच होता हे सगळं का करत होतो सर आताच बरेच जण विद्यार्थी सांगतात की मला लहानपणापासूनच अधिकारी व्हायचं होतं किंवा मी एक स्वप्न बघितलं होतं सर माझ्या मा डोळ्यामध्ये असं कुठलंही स्वप्न नव्हतं ज्या दिवशी माझी दहावी बारावी झाली बारावीच्या नंतर माझ्या पुढं प्रश्न उभा राहिला की तुला नेमका काय करायचं आहे सर मला लाल दिव्याच्या गाडीसाठी अधिकारी व्हायचं नव्हतं मला क्लास वन होण्यासाठी अधिकारी व्हायचं नव्हतं मला चांगल्या पगारासाठी अधिकारी व्हायचं नव्हतं गाडी माडी घोडीसाठी अधिकारी व्हायचं नव्हतं माझ्या पुढं एकच ध्येय होतं की जे माझे आईबापा कारखान्यावरती जाऊन जनावरासारखं जगण्या आहेत जे माझे आईबापा कारखान्यावरती जाऊन एकदम ऊसतुडीचं काम जे की काम दोन बैल राबतात तसे राबत आहेत त्यांच्या हातातला कोयता मला बंद करायचा होता आणि फक्त आणि फक्त माझ्या आई बाप्पाच्या हातातला कोयता बंद करण्यासाठी सर मी या क्षेत्रामध्ये आलो आणि आज मी डी वाय एस पी पदापर्यंत आलो सर दोन हजार वीसचा माझा पहिला अटेम्प होता मी पहिल्याच मध्ये प्रिलिम पास झालो मुख्य परीक्षा पास झालो मुख्य परीक्षेनंतर मी इंटरव्ह्यूला गेलो आणि इंटरव्ह्यूला गेल्यानंतर माझे मार्क्स असे होते की मला राज्यसेवेतून कुठली ना कुठली पोस्ट मिळणार आहे आणि त्याचवेळी आई वडील माळीनगर कारखाना जिल्हा सोलापूर तालुका अकलूच या ठिकाणी ऊस तोडत होते मी त्यांना फोन करून सांगितलं की आता माझी फक्त मुलाखत बाकी आहे आणि बाप्पू आणि आका आता तुमचा ऊस तोडायचा पुढच्या काही दिवसामध्ये बंद होणार आहे मी शंभर टक्के अधिकारी होणार आहे मी हे हवेत बोलत नव्हतो तर माझे मुख्य परीक्षेचे मार्क चांगले होते परंतु सर दुर्दैवानं दोन हजार वीसचा इंटरव्ह्यू माझा खराब गेला त्याच्यामध्ये माझ्या वैयक्तिक चुका झाल्या मी चुका केल्या मी प्रेशर घेतला मी चांगले उत्तरं देऊ शकलो नाही आणि सर अठ्ठावीस एप्रिल दोन हजार एकवीस ला त्या दोन हजार वीसच्या मुख्य परीक्षेचा निकाल आला निकाल आल्यानंतर त्या निकालामध्ये माझी शून्य पॉईंट पंचाहत्तर मुळे शिक्षण ऑफिसर ही पोस्ट हुकली आणि मग माझ्या समोर एक अंधार उभा राहिला मी सांगितल्याप्रमाणे मला पोस्टची अपेक्षा लागलेली नव्हती तर माझे आईबाप जे राबताय त्यांच्या हातामधला कोयता बंद करण्यासाठी मला अधिकारी व्हायचं होतं मी माझ्या बाप्पूला अकाला सांगितलं होतं की आता तुमचा कोयता बंद होणार आहे त्यामुळं माझ्या समोर उभा राहिला इथं पेटेमध्ये राहिल्यानंतर तुम्हाला बऱ्याच जणांना माहितीये इथले मित्र हे सगळे तात्काळ मित्र असतात भावाचं आपल्या आईवडिलाशिवाय शिवाय आपलं कोणी नसतं आणि मग सात आठ नऊ मेला मी दोन हजार एकवीसच्या मुख्य परीक्षेला पात्र होतो म्हणजे अवघ्या सात आठ दिवसावर परीक्षा आलेली होती मुख्य परीक्षा एकदम अंधार पसरला होता एकदम राग येत होता रडू येत होता मग म्हटलं करायचं काय हे सांगण्याचं कारण पालक कसा असावा हे मला याच्यातून सांगायचं आहे माझा बाप एका पायाने अपंग शिक्षणानी अडाणी साधी ही सही पण येत नाही मग म्हटलं याच्या त्याच्याशी बोलून आपलं टेन्शन दूर होत नाहीये एक माझ्या वडिलाला फोन लावला आणि म्हटलं बाप्पू मी तुम्हाला जे स्वप्न दाखवलं होतं ते स्वप्न पूर्ण होऊ शकत नाहीये मी अधिकारी होऊ शकत नाहीये आज माझी पोस्ट हुकलेली आहे आणि तुम्हाला जे म्हटलं होतं तुमच्या हातातला कोयता बंद करीन ते मी करण्यात कमी पडलेलो आहे मित्रांनो यावेळी मला अपेक्षित होतं की माझं बाप तिकडून मला सांगेल की तुला काही कळतं का तुझ्यासाठी आम्ही ऊस तोडतोय आणि तू खुशाल अभ्यास न करता किंवा चुका करून तू नापास होतोय पण सर माझ्या ऊस तोड्या बापांनी सांगितलं ते मला म्हणले भावड्या आतापर्यंत आम्ही आमच्या आयुष्यामध्ये वर्ष ऊस तोडलाय अजून पाच वर्ष तुझ्यासाठी ऊस तोडू पण तुला यायचंय तर लाल दिव्याच्या गाडीतच यायचंय त्यामुळं मला माझा बाप कधीच वाटलं नाही कलेक्टर असावा त्यामुळं मला कधीच वाटलं नाही माझा बाप शिक्षक क्लास वन क्लास टू असावा माझा जो बाप उस्तोड कामगार आहे तो माझ्यासाठी देव आहे आणि तोच माझ्यासाठी आदर्श आहे त्यामुळं बरेच विद्यार्थी सांगतात की नेमकं प्रेरणा कुठून घ्यायची प्रेरणा कुठून घ्यायची मित्रांनो ज्यावेळी मी माझ्या बापाच्या टाचा बघतो आणि ज्यावेळी मी माझ्या आईचा खांदा बघतो त्यावेळेस मला एकही दिवस वाटलं नाही की तू टाइमपास केला पाहिजे त्यामुळं खरी प्रेरणा कुठली आणि खोटी प्रेरणा कुठली थोडंसं तुम्हाला अवघडल्यासारखं वाटेन पण मी मुद्दा मी तर थोडस वास्तव नमूद करतो की नवीन विद्यार्थी जे येत आहेत एकदम मेंढ्याच्या कल्पासारखे येऊ नका एकाने उडी मारली म्हणजे तुम्ही पण मारू नका थोडस इथलं चित्र समजून घ्या आताच माझ्या मैत्रिणी सांगितलं की चार पाच लाख मुलं अभ्यास करतायत शून्य पॉईंट शून्य वन पर्सेंट इथला रिझल्ट आहे हे सगळं समजून इथं या आम्ही म्हणत नाही की आम्ही हुशार झालो आणि आम्ही पास झालो आणि तुम्ही होणार नाही शंभर टक्के प्रत्येकामध्ये कॅपेबिलिटी असते प्रत्येक जण याच्यामध्ये यशस्वी होऊ शकतो परंतु आपली आवडीनिवडी खरंच आपल्याला आतून करायचंय का का कुठल्या मोटिवेशन स्पीकरचं भाषण ऐकलं लालदिवाची गाडी बघितली वर्दीतला माणूस बघितला किंवा आमच्या यशवंतांच्या मिरवणुकी बघितल्या गुलाल बघितला हारतुरे बघितले हे बघून जर येत असाल तर कृपया माझ्या मोठ्या छोट्या भावंडांना हे थांबवा इथं येताना नक्की विचार करा की मला याची आवड आहे का मी हे करू शकतो का चार वर्ष पाच वर्ष मी इथं झिजू शकतो का माझा मोबाईल मी बंद करून ठेवू शकतो का माझ्या घरच्यांना मी सोडू शकतो का नातेवाईकांना कुणाच्या लग्नाला वास्तुशांतीला कुणाच्या सत्यनारायणाला मी जाण्याचं टाळू शकतो का मी माझा बड्डे तीन चार वर्ष टाळू शकतो का सर मी आणि माझ्या मित्रांनी माझा बड्डे तीन वर्ष आम्ही डिस्कशन करायचो त्या डिस्कशनच्या ठिकाणी एक पार्ले पुढे एकमेकाला देऊन साजरा केला पण अभिमानानं सांगल झालेला बड्डे हा सातशे ते आठशे माणसांच्या उपस्थितीमध्ये माझ्या घरी मी एकालाही निमंत्रण दिलेलं नसताना एकदम साधी साधी माणसं पटक्यावाली माणसं फेट्यावाली माणसांनी येऊन सातशे ते आठशे माणसांनी माझा बड्डे साजरा केला याच्यातून मला माझा बड्डे मोठा झाला हे नाही सांगायचं तुम्हाला सांगायचंय की प्रिपरेशनच्या काळामध्ये तुम्ही ज्या गोष्टींचा त्याग करणार आहेत ज्या गोष्टी तुम्ही टाळणार आहेत त्या तुम्हाला तितक्याच ताकदीने परत मिळणार आहेत आणि खरं सांगू का तुमच्या आयुष्यातलं अंतिम समाधान हे आपल्या आईवडिलांच्या डोळ्यातलं स्वप्न पूर्ण करणं हे असलं पाहिजे सर ज्यावेळी माझा चार जानेवारीला चार जानेवारीला इंटरव्ह्यू होता तर आपण फेक स्टोऱ्या ऐकतो पिक्चरच्या स्टोऱ्या आपल्याला वाटतात की एखाद्याला वाटत असेल हा म्हणतो उस्तोड कामगाराचा मुलगा आहे याच्या आईवडील कधीतरी दहा पाच वर्षापूर्वी उस्तोडत तोडत असतील पण चार जानेवारी दोन हजार तेवीसला ज्या दिवशी माझा इंटरव्ह्यू होता त्या दिवशी सुद्धा माझे आईवडील माळीनगर या कारखान्याच्या ठिकाणी ऊस तोडायला जात होते पहाटे पाच वाजता ती उसाची गाडीमध्ये बसून दोघेजण जात असताना एका साडेपाच सहाच्या दरम्यान वाळूच्या टिप्परने त्यांच्या गाडीला धडक दिली गाडीला धडक दिली असताना बैलाला काही जखम झाली आणि माझ्या आईचा एक पाय फ्रॅक्चर झाला त्याच्यामध्ये आणि वडिलांनी थोडीशी चपळपणा दाखवल्यामुळं बैलाचा कासरा वळल्यामुळं ते थोडक्यात बचावले माझा इंटरव्यू त्याच दिवशी ज्या दिवशी मला त्या दिवशी समजलं एकीकडे आई वडील दिसत होते आणि एकीकडे त्या आईवडिलांचे स्वप्न दिसत होते मी आईवडिलांच्या स्वप्नासाठी इंटरव्ह्यूला सामोर हो गेलो तोच पॅनल जो पॅनल मला दोन हजार वीस ला होता तेच पॅनलचे सदस्य माननीय सदस्य एकवीस ला होते परंतु मी माझ्या चुका सुधारल्या होत्या मी माझ्यामध्ये बदल केला होता आणि इंटरव्ह्यू चांगल्या ताकदीने देण्याचा प्रयत्न केला इंटरव्ह्यू चांगला गेला बाहेर आल्यानंतर स्वतःमध्ये विश्वास होता मार्क चांगले होते माहिती होतं की कुठली ना कुठली पोस्ट फिक्स भेटणार आहे आणि मग डोक्यामध्ये एक राग आला एक चिड आली ज्या आईबापासाठी आपण करतोय ज्या आईबापाच्या स्वप्नासाठी आपण धडपडतोय त्याच आईबापाचं जर आज काही जर कमी जास्त झाला असतं उद्या तू कलेक्टर झाला एस पी झाला कमिशनर झाला तर त्या तुझ्या यशाचं दाखवायचं कोणाला ते यश तू कुणासाठी वापरणार आणि ठरवलं की आज नंतर माझे आई वडील ऊस तोडणार नाही सर मुकोदामाला फोन केला मुकोदामाने सांगितलं दीड लाख उचल आहे ती उचल परत केल्याशिवाय आम्ही सोडू शकत नाहीत मित्रांकडून पैसे गोळा केले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मारीनगर कारखाना गाठला तिथं एक शेतकी अधिकारी असतात त्या शेतकी अधिकाऱ्यांची परवानगी गरजेची असती शेतकरी शेतकी अधिकाऱ्याच्या आधि, डायरेक्ट पायापाशी जाऊन बसलो आणि त्यांचे पाय धरून सांगितलं सर तुमचे हे सगळे पैसे घ्या पण माझ्या आईवडिलांना सोडा कारण जर उद्या मी काहीही झालो आणि माझे आईवडील जर व्यवस्थित नसतील तर मला त्याची काही तमा नाही सर स्वतःच्या हाताने ती कोप मोडली स्वतःच्या हाताने जे सात आठ वर्ष बघत होतो जे भोगलं होतं हातामध्ये कोयता घेऊन एक एक घाव त्या कोपीचा मी खाली पाडला आणि स्वतःच्या हाताने ती कोप सामान, दे ते सामान पिकअपमध्ये भरून त्यांना घरी पाठवलं खरं सांगू का जेवढा आनंद मला डिवायस पी झाल्यावर सुद्धा झाला नाही तेवढा आनंद ज्या दिवशी मी माझ्या आईवडलाचा कोयता बंद केला त्या दिवशी तेवढा आनंद मला झाला हे मी अभिमानानं तुम्हाला सांगेल त्यामुळे हे सांगण्याचा उद्देश काय आहे जर तुमच्यामध्ये खरी प्रेरणा असेल जरा खरंच काहीतरी करायला तुम्ही आलेला असाल तर नक्की करा इथं आल्यानंतर या पुण्याच्या जगमगटामध्ये गुंतू नका वाईट गोष्टीला बळी पडू नका आपल्या आई बापासाठी आपल्या स्वतःच्या स्वप्नासाठी जटा ज्या दिवशी तुम्ही पुण्याला निघायला बॅग भरली ना त्या दिवसापासून तुमचा बाप आणि तुमची आई याला त्याला सांगते की माझा पोरगा माझी पोरगी अधिकारी व्हायला गेली दिव्याच्या गाडीत यायला गेली त्यांच्या स्वप्नांना तुम्ही विश्वासघात करू नका एवढंच तुम्हाला सांगेल नक्की या क्षेत्राच्या माध्यमातून आपल्याला चांगलं काम करण्याची संधी मिळते खरं तर सर जास्त काही नाही बोलता उद्या या पदावर काम करत असताना फक्त एवढंच सांगेल की माझ्याकडं जो माणूस येणार आहे डीवायस पी म्हणून काम करत असताना कोणी चांगला माणूस माझ्याकडे येणार नाही अन्याय झालेलाच माणूस माझ्याकडे येणार आहे जो खूप सुखात आहे जो खूप समृद्धीत आहे तो येणार नाही एवढं सर निश्चित सांगतो की रडत आलेला माणूस हसत कसा जाईन एवढी माझी तयारी आणि एवढे माझे प्रयत्न असतील आणि इथल्या गोरगरीब जनतेला किंवा इथल्या ज्याच्यावर अन्याय होतोय त्याच्यासाठी जगण्याचा मी प्रयत्न करेन जे माझ्या आईबापांनी भोगले जे माझ्या चुलता काक्यांनी जे माझ्या परिवारांनी भोगले ते इथल्या गोरगरीब जनतेला कसं भोग भोगायचं कमी पडेल याच्यासाठी मी प्रयत्न करेल तुम्ही आमचा सन्मान केला खरं तर युनिक अकॅडमीचा मी तसा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेला विद्यार्थी नव्हतो कारण मी सर कुठलाही कोचिंग क्लास लावू शकलो नव्हतो परंतु मुलाखतीच्या टप्प्यामध्ये माझी मुलाखत मॉक इंटरव्यू युनिक अकॅडमीने घेतला होता आणि जे मुलाखतीचं करंट अफेअरचं साहित्य असतं उपलब्ध करून आम्हाला दिलं होतं त्यामुळं या मुला मुलाखतीच्या टप्प्यावर युनिक जे सहकार्य लाभलं आणि त्या सहकार्याच्या माध्यमातून तुम्ही जो आमचा सन्मान के सन्मान केला खरं तर करत असताना एवढ्या मोठ्या लोकांच्या थोरवंतांच्या तुम्ही आमचा सन्मान केला लक्ष्मीकांत देशमुख सरांबाबत जर माझ्या याच्यातून उदाहरणातून सांगायचं झालं सा त्यांचं थोर पण मी एका गोष्टीतून सांगेल सर माफ करा पण ज्या दिवशी तुमची अखिल मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी निवड झाली होती त्यावेळेस मला सुरुवातीला आनंद झाला पण ज्यावेळेस मी खुर्चीवर अभ्यासाला जाऊन बसलो त्यावेळेस थोडंसं वाईट वाटलं वाईट यासाठी वाटलं सर तुमचे दोन पेज तुमचे पुरस्काराचे होते आणि तुमचे दोन तीन पेज तुमच्या पुस्तकाचे होते आणि मग वाईट याचं वाटलं की आता हा प्रश्न येणार आहे आणि हा इतकं पाठ कधी करायचं म्हणजे याच्यातून तुम्हाला सरांचं थोर पण कळेल अशा थोरवंतांच्या हाताने आमचा आज सत्कार झालाय आम्ही आमचं भाग्य समजतो तुम्हाला सर्वांना वाट भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो पोरांनो आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही पुस्तकाशिवाय पर्याय नाही एम पी सी हे तुमचं मंदिर असलं पाहिजे पुस्तक हे तुमचं थोडं पॉज घेऊन सांगतो काय असलं पाहिजे तुमच्या लक्षात यायला पाहिजे होत तर पुस्तके हेच पोरासाठी पोरगी असली पाहिजे पुरीसाठी पोरगा असलं पाहिजे एवढंच सांगाल पुस्तकावर आवर्जून प्रेम करा आणि आपल्या आईवडिलांचं डोळ्यातलं स्वप्न पूर्ण करा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणीं राज्यसेवा परीक्षा दोन हजार पंचवीस अर्थात आयोगाचा बदललेला अभ्यासक्रम होय मित्रांनो राज्यसेवा दोन हजार पंचवीस सालापासून राज्यसेवा परीक्षेतील मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम जो वर्णनात्मक किंवा लेखी किंवा दीर्घोत्तरी किंवा ज्याला आपण पॉप्युलरली डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असं म्हणतो या पॅटर्ननुसार ही परीक्षा घेतली जाणार आहे आणि मग या परीक्षेची तयारी करणारे तुम्ही सर्वजण ज्यांच्यासाठी द युनिक अकॅडमी वेगवेगळ्या प्रकारचे जे अभ्यास वर्ग राबवते त्यातला एक अभ्यास वर्ग येत्या एक ऑगस्ट पासून सुरू होतोय ज्याचं नाव आहे एम पी एस सी वन इयर इंटिग्रेटेड बॅच जी आयोगाच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नुसार असेल येत्या एक ऑगस्ट पासून या बॅच चे डेमोलेक्चर्स एक ते पाच ऑगस्ट दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये तुम्ही अटेंड करू शकता बॅच ची वेळ सायंकाळी पाच ते सात ही असेल आणि ऑफलाईन तसंच ऑनलाईन अशा दोन्ही स्वरूपामध्ये दे हे डेमोलेक्चर्स तुम्ही अटेंड करू शकता महाराष्ट्रातील सर्वोत्तम मार्गदर्शक अद्ययावत आणि अपडेटेड अशा स्वरूपाचं सा अभ्यास साहित्य भरपूर सराव चाचण्या लेखन कौशल्य विकासावर विशेष भर समुपदेशन मेंटॉरिंग यासारखे असंख्य फीचर्स असलेली ही बॅच येत्या एक ऑगस्ट पासून सुरू होते या बॅचच्या लेक्चर संदर्भात कसल्याही प्रकारचे प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता विच इज एट नाईन टू डबल नाईन टू नाईन वन किंवा डब्ल्यू 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 डॉट द लिनिक अकॅडमी डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला भेट द्यायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्वोत्तम मार्गदर्शक आणि यशाची दैदिप्यमान परंपरा असलेल्या द युनिक अकॅडमीच्या या येणाऱ्या बॅचचे डेमो डेमोलेक्च्यस अटेंड करायला विसरू नका धन्यवाद